शिवरायांच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवरायांची तलवार पुन्हा एकदा हातात घ्यायची आहे। शपथ आम्हाला त्या तलवारीची, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, दारिद्र्य मुक्त, कोरोना मुक्त, उज्ज्वल भारत घडवायचा आहे, उज्ज्वल भारत घडवायचा आहे। नमस्कार, मी मधुरा धनंजय हिंबाडे इयत्ता 8वी आपल्या समोर विषय मांडत आहे, माझ्या देशाचे भविष्य। मित्रांनो, भविष्य म्हणजे काय? भविष्य म्हणजे येणारा काळ। भविष्य सांगायला मी कोणी ज्योतिषी नाही, परंतु वर्तमानातील घडलेल्या घटनांवर हे येणारं भविष्य आधारित असतं। आज आपण पाहत आहोत, आपला भारत देश सर्व बाजूने संकटात आहे। आर्थिक दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर सुद्धा संकटात आहे। याचा आपण सर्व भारतीयांनी विचार करायला हवा। मित्रांनो, इथं मला म्हणावं असं वाटतं, एकत्र येणं सोपं असतं, परंतु एकत्र होणं कठीण असतं। एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही, परंतु एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं हे फार घ्यायची गरज आहे। संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेलं आहे। अनेक देशांमध्ये रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन सुरू आहे। आपल्या देशांमध्ये ही स्थिती आहे। जर आपल्या देशाला या संकटातून, या स्थितीतून बाहेर काढायचे असेल, तर आपले विचार एकत्र येणं हे फार गरजेचं आहे। त्यासाठी आपण लॉकडाऊन अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं, तरच त्याचे चांगले परिणाम आपल्या देशावर होतील। लोकसंख्या हा अतिशय महत्त्वाचा घटक, जो भारताला मदतही करू शकतो, त्याचबरोबर नुकसानही करू शकतो। जागतिक बाजारपेठेत कामगार उपलब्धता आणि ग्राहक संख्या यात भारत नेहमीच अग्रणी राहिला आहे। त्यामुळे साहजिकच उत्पादन व विक्रीसाठी जग भारताकडे आकर्षित होते। पण आता काळ बदललाय। उत्पादन यंत्रणा आता मजूर केंद्रित नसून तंत्रज्ञानाकडे झुकत चालली आहे आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये जगातील अनेक मोठ्या कंपन्यांसोबत भारतीय कंपन्यांनी सुद्धा 50%हून अधिक तंत्रज्ञान यंत्रणेत सामील करून घेतले असेल। म्हणून लोकसंख्या वाढीला आळा घालणे महत्त्वाचे आहे। संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार 2030च्या पूर्वीच भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल आणि यासाठी आतापासूनच लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे। भविष्यात लोकसंख्या आटोक्यात असेल तर त्याचे खूप फायदे आपल्या देशाला होतील। असे अनेक फायदे, उदाहरणार्थ शिक्षण, नोकरी, व्यवसाय, अशा अनेक ठिकाणी फायदे होऊन आपला देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल आणि आपल्या देशाचे भविष्य हे समृद्ध असेल। मित्रांनो, आपण जे कोरोनाचे संकट घेऊन डोक्यावर घेऊन बसलो आहोत, हे कोरोनाचे संकट काही कायमस्वरूपी नाही। एक दिवस याच्यावर नक्कीच रस निघेल आणि हे कोरोनाचे संकट भूतकाळात जमा होईल। आणि हे कोरोनाचे संकट भूतकाळात जमा झाल्यानंतर आपल्या देशाच्या पुढे, खूप भविष्यापुढे हा खूप मोठा प्रश्न उभा राहील। आपल्या देशात आर्थिक मंदी येईल। मित्रांनो, आपला देश शेतीप्रधान आहे आणि आपल्या देशात, आपली देशाची ही जी भूमी आहे, तीच आपल्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल। लोकांनी शेतीकडे वळाले पाहिजे। शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट उत्पादन काढले पाहिजे। अनेक खेड्यामध्ये प्रगती झाली पाहिजे। गांधीजी म्हणले होते, खेड्याकडे चला आणि आपल्या भारताचे भविष्य घडवा। मित्रांनो, शेवटी मी एवढंच बोलून माझ्या वक्तृत्वाला विराम देते। छत्री पावसाला थांबू शकत नाही। छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते। तसेच आत्मविश्वास हे जिंकण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतं। आपल्या सर्व भारतीयांमध्ये आत्मविश्वास हवा। तो आत्मविश्वास आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा देईल आणि आपला भारत देश एक दिवशी प्रगतीपथावर पोहोचेल, उंच शिखरावर पोहोचेल, असं मला ठामपणे वाटतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।